नागपूर शहरातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गार्डन, ओपन स्पेस अशा विविध ठिकाणावर नाहक धिंगाणा घालणारे, मद्यप्राशन करणाऱ्या अशा विविध टवाळखोरांची धरपकड करीत सातपूर पोलिसांनी तब्बल 40 पेक्षा अधिक टवाळखोरांवर कारवाई केली. तर गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने सातपूर भागात कारवाई करीत 10 ते 11 टवाळखोरांवर कारवाई केली. अशीच कारवाई यापुढेही चालूच राहणार. तसेच नागरिकांनीही अशा टवाळखोरांची माहिती द्यावी असं आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केलं आहे. नेहमीप्रमाणे आम्ही डीपी व इतर स्टाफच्या मार्फतीने माननीय पोलीस आयुक्त सर, आदरणीय संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परिमंडळ 2 आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम, डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून काही गार्डन्समध्ये, ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील, बंद घरं असतील, आडोसा असेल, आधार असेल, अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पिताना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात, ज्याच्याने आम पब्लिक, आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपुरीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या बेसवर आम्ही आज माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून 54 टवाळखोरांवर, तसेच युनिट 2 आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी 10 टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आणि सदरची कारवाई ही रुटीनप्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना टवाळखोरांपासून कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. सातपूरकर वासियांना या ठिकाणी आवाहन करतो, तसेच विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपल्यास कुठं दिसत असेल किंवा माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सिटी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल नंबर आम्ही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे, तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टवाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं, शिक्षकांना त्रास देणं, काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं, बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं, विनाकारण त्रास देत असतात, असे काही त्रास देणारे आपल्यास माहीत असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी. गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 2 PI रोंदळ, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी, घुमरे, मते, खान बहाले यांच्या पथकाने विविध ठिकाणाहून 10 टवाळखोरांना ताब्यात घेत कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, दीपक खरपडे, विलास गीते, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, मंगेश गायकवाड, मोहन भोये, सचिन आजबे, गवळी आहिरे, संजय सावळे, बदादे, गुलाब पवार यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. NCN News साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.